नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार संचारबंदी लागू झालेली आहे. त्याचबरोबर आज माननीय पंतप्रधानांनी देखील 21 दिवसाकरता संचारबंदी जाहीर केलेली आहे. या निमित्तानं आपण घराबाहेर पडणं अपेक्षित नाही, आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून ऊर्जा खात्याचा राज्यमंत्री म्हणून राज्यातील तमाम वीज ग्राहकांशी संवाद साधण्याकरता आज मी या ठिकाणी आलेलो आहे. या कठीण परिस्थितीमध्ये आपला वीज पुरवठा अखंड आणि अविरत वीज पुरवठा आपल्याला मिळावा यासाठी या महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग कटिबद्ध आहे. त्याकरता काही गोष्टी आपल्याबरोबर सांगण्याकरता आज मी विशेष करून आलेलो आहे. या कालावधीमध्ये जे काय वीज बिल आपल्याला लागू होईल त्याचं मीटर रिडिंग घेण्याकरता माणूस आपल्या घरी रिडिंग घेण्याकरता येणार नाही, येऊ शकणार नाही. जे काय ॲव्हरेज बिल मागचं असेल त्याप्रमाणे ॲव्हरेज बिलिंग जरी आपल्याला झालं तरी त्यातही कुठल्याही ग्राहकावर अन्याय होणार नाही याची बारकाईनं काळजी घेतली जाईल. वीज बिल भरण्याची जी काही मुदत असेल त्या मुदतीत वीज बिल भरण्याची या कालावधीमध्ये सक्ती ग्राहकांवर असणार नाही. हा सगळा पिरियड संपल्यानंतर जेव्हा वीज बिल भरता येईल त्यावेळेस भरलं तरी चालू शकेल अशा प्रकारचं आपण सांगितलेलं आहे. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये वीज बिल उशिरा भरलं म्हणून जे काय डिलेड पेमेंट चार्जेस आहेत किंवा इंटरेस्ट आहेत ते या सुमारे जवळपास या महिन्याभराच्या कालावधीकरता ग्राहकांना लागू होणार नाहीत. जरी उशिरा बिल भरलं तरी हे जे डिलेड पेमेंटचे चार्जेस आणि इंटरेस्टचे चार्जेस ग्राहकांना लागणार नाहीत याची आपण काळजी घेतलेली आहे. राज्यातले उद्योगधंदे देखील आज मोठ्या अडचणीच्या कालावधीमधून जात आहेत. जवळपास या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बहुतांश कारखाने जीवनावश्यक वस्तू किंवा काही स्पेसिफिक वगळले तर बहुतांश कारखाने आज बंद आहेत आणि मोठी आर्थिक झळ त्यांना देखील उद्योगधंद्यांना देखील सोसावी लागते. आपण जो काही प्लांट लोड फॅक्टरवरती उद्योगांना जी काही सवलत द्यायचो किंवा जे काही पेनल्टीज लावायचो तर या महिन्यामध्ये आता त्यांचे जवळपास प्लांट लोड फॅक्टर हा बऱ्यापैकी कमी राहणार, त्यामुळे जवळपास बेनिफिट्स कुणाला त्याचे मिळणार नाहीत किंवा सर्वजण पेनलाइज होतील अशी देखील या ठिकाणी उद्योगांमध्ये भीती असणार आहे. परंतु आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जो प्लांट लोड फॅक्टर होता तोच मार्चमध्ये गृहित धरून त्या ते बेनिफिट जरी प्लांट्स बंद असतील प्लांट लोड फॅक्टर कमी असेल तरी तोच बेनिफिट आपण मार्च महिन्यामध्ये जो फेब्रुवारीचा होता तो आपण पासआउट करणार आहोत. या व्यतिरिक्त उद्योगांच्या जर काही आणखीन जर काही विषय असतील तर तेही चर्चा करून आणखीनही आपण त्यांना या कठीण परिस्थितीमध्ये काय काय सवलती देता येतील किंवा कसं त्यांच्या उद्योगधंद्याच्या पाठीमागं महावितरण म्हणून किंवा ऊर्जा विभाग म्हणून मागं राहता येईल याची आपण निश्चितपणे काळजी घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर PPA झालेले आहेत, जे सोलर एनर्जी विंड एनर्जीवाले असतील किंवा साखर कारखान्यांबरोबर कोजनरेशनचे जे PPA आहेत या सर्वांची बिलं आपण वेळेवरती त्यांना देणार आहोत. त्याबाबतही काही त्यांनी साशंकता बाळगण्याची कारण नाही. जरी आज बिलं महावितरणला वसुली करण्यामध्ये अडचणी असेल तरी देखील या PPA ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्वांची बिलं आपण वेळेवरती देण्याचं महावितरण कटिबद्ध आहे. याबाबतीत त्या लोकांनी कुठला संशय बाळगू नये. त्याचबरोबर जे काय कॉन्ट्रॅक्टर्स आपल्याबरोबर काम करतात मग ते ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगचे असतील किंवा काही आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपात जे महावितरणबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत त्यांनी देखील कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं काम नाही. त्यांची देखील बिलं वेळेवरती आपण पोहोच करू. हे सर्व करण्यामागे उद्देश की ग्राहकांना अविरत अखंडित वीज पुरवठा देण्यामध्ये महावितरण कटिबद्ध आहे. त्यासाठी ज्या ज्या अशा अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सर्वची तत्परता महावितरणने किंवा आणि ऊर्जा खात्याने ठेवलेली आहे हे मला या निमित्ताने ग्राहकांना सांगायचं आहे. त्याचबरोबर महाजेनकोसाठी आपण जो काय थर्मल पॉवर प्लांटसाठी जो काय कोळसाचा साठा लागणार आहे तो देखील आपण व्यवस्थित त्याच्यावरही आमचं बारीक त्या ठिकाणी लक्ष आहे. पुरेसा म्हटलं कोळशाचा साठा आपण त्या ठिकाणी ठेवण्याबाबत प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून सांगण्याचा हेतू असा की ह्या सर्व गोष्टींची बारीक बारीक काळजी घेऊन आपण या कठीण कालावधीमध्ये ग्राहकांना योग्य प्रमाणामध्ये अखंडित वीज पुरवठा देण्याबाबत महावितरणचे पुरेपूर प्रयत्न आहेत. आणि मला ग्राहकांना या निमित्तानं एक धीर द्यावासा वाटतो की या कठीण परिस्थितीमध्ये आपण ऊर्जा खातं हे आपल्या बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी देखील मला सांगायचं आहे की काही अंशी बऱ्यापैकी जे ॲग्रिकल्चर फीडर्स आहेत ते बऱ्यापैकी खूप ओव्हरलोड झालेले आहेत. थोडासा लोड शेती ॲग्रिकल्चर फीडरवरती निश्चित आहे. थोडासा शेतकऱ्यांना देखील खूप त्या ठिकाणी समस्येला तोंड द्यावं लागतं याची मला जाणीव आहे. परंतु आज या घडीमध्ये जेवढं काय करता येणं शक्य आहे महा ऊर्जा खातं हे सर्व प्रयत्न ऊर्जा खात्याचे चालू आहेत, जेणेकरून
घरगुती ग्राहक असतील, शेतकरी असतील, औद्योगिक ग्राहक असतील, या सर्वांसाठी आपण महावितरण आणि ऊर्जा खातं आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे उभं आहे, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. काळजी करू नका आणि शक्यतो आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा. अनावश्यक गोष्टींसाठी कृपया कृपया घराबाहेर पडू नका. आपण सर्वांनी एकजुटीने राहिलो, एका विचारांनी राहिलो आणि सरकारच्या निर्देशाचं योग्य प्रकारे पालन केलं तर मला खात्री आहे या कठीण परिस्थितीमध्ये काय काय सवलती देता येतील किंवा कसं त्यांच्या उद्योगधंद्याच्या पाठीमागं महावितरण म्हणून किंवा ऊर्जा विभाग म्हणून मागं राहता येईल याची आपण निश्चितपणे काळजी घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर PPA झालेले आहेत, जे सोलर एनर्जी, विंड एनर्जीवाले असतील किंवा साखर कारखान्यांबरोबर कोजनरेशनचे जे PPA आहेत, या सर्वांची बिलं आपण वेळेवरती त्यांना देणार आहोत. त्याबाबतही काही त्यांनी साशंकता बाळगण्याची गरज नाही. जरी आज बिलं महावितरणला वसुली करण्यामध्ये अडचणी असेल तरी देखील या PPA ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्वांची बिलं आपण वेळेवरती देण्याचं महावितरण कटिबद्ध आहे. याबाबतीत त्या लोकांनी कुठला संशय बाळगू नये. त्याचबरोबर जे काय कॉन्ट्रॅक्टर्स आपल्याबरोबर काम करतात, मग ते ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगचे असतील किंवा काही आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपात जे महावितरणबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत, त्यांनी देखील कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं काम नाही. त्यांची देखील बिलं वेळेवरती आपण पोहोच करू. हे सर्व करण्यामागे उद्देश की ग्राहकांना अविरत अखंडित वीज पुरवठा देण्यामध्ये महावितरण कटिबद्ध आहे. त्यासाठी ज्या ज्या अशा अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सर्वची तत्परता महावितरणने की आणि ऊर्जा खात्याने ठेवलेली आहे, हे मला या निमित्तानं ग्राहकांना सांगायचं आहे. त्याचबरोबर महाजेनकोसाठी आपण जो काय थर्मल पॉवर प्लांटसाठी जो काय कोळसाचा साठा लागणार आहे तो देखील आपण व्यवस्थित त्याच्यावरही आमचं बारीक त्या ठिकाणी लक्ष आहे. पुरेसा म्हटलं कोळशाचा साठा आपण त्या ठिकाणी ठेवण्याबाबत प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून सांगण्याचा हेतू असा की ह्या सर्व गोष्टींची बारीक बारीक काळजी घेऊन आपण या कठीण कालावधीमध्ये ग्राहकांना योग्य प्रमाणामध्ये अखंडित वीज पुरवठा देण्याबाबत महावितरणचे पुरेपूर प्रयत्न आहेत. आणि मला ग्राहकांना या निमित्तानं एक धीर द्यावासा वाटतो की या कठीण परिस्थितीमध्ये आपण ऊर्जा खातं हे आपल्या बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी देखील मला सांगायचं आहे की काही अंशी बऱ्यापैकी जे ॲग्रिकल्चर फीडर्स आहेत ते बऱ्यापैकी खूप ओव्हरलोड झालेले आहेत. थोडासा लोड ॲग्रिकल्चर फीडरवरती निश्चित आहे. थोडासा शेतकऱ्यांना देखील खूप त्या ठिकाणी समस्येला तोंड द्यावं लागतं याची मला जाणीव आहे. परंतु आज या घडीमध्ये जेवढं काय करता येणं शक्य आहे ऊर्जा खातं हे सर्व प्रयत्न ऊर्जा खात्याचे चालू आहेत, जेणेकरून घरगुती ग्राहक असतील, शेतकरी असतील, औद्योगिक ग्राहक असतील, या सर्वांसाठी आपण महावितरण आणि ऊर्जा खातं आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे उभं आहे, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. काळजी करू नका आणि शक्यतो आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा. अनावश्यक गोष्टींसाठी कृपया कृपया घराबाहेर पडू नका. आपण सर्वांनी एकजुटीने राहिलो, एका विचारांनी राहिलो आणि सरकारच्या निर्देशाचं योग्य प्रकारे पालन केलं तर मला खात्री आहे या कठीण परिस्थितीमध्ये